लिखता हूँ खत खून से, मुझे शाही न समझना, मरता हूँ मैं तुझ पर, मुझे पागल न समझना। लड़की क्या जवाब देती है, आप खत खून से क्यों लिखते हो, शाही नहीं मिलती, और मुझ पर क्यों मरते हो, और कोई नहीं मिलती। लड़का बोलता है, शाही मिलती है न जाने कई बोतल, चाय मिलती है न जाने कई बोतल, खून जैसी लाल नहीं, लड़कियां भी मिलती है कई करोड़, तेरे जैसी भोली नहीं। एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस कारण की मी त्या फील्ड मध्ये आता किती 15-20 वर्षापासून काम करतो, मेडिकल लाईन मध्ये अंडरटेकिंग मध्ये सर्जन ऑर्थोपेडिक गायनेक वगैरे जे काय ते, त्याच्यामुळे आपल्याला एक्सपिरियन्स आहे या गोष्टी। एकवेळेस मी असंच गव्हर्नमेंट मध्ये गेलो आपल्या मुंबई बीएमसी मध्ये, नवीन नवीन ओल्डेज होम होतं माझं, आणि माझ्याच कास्टचं जे आहे ना तिथं सीईओ होतं, तर ते काय आहे ना ते त्यावेळेला मला ते बोलले की राठोड तू माझ्याकडे एक बॉडी अंधेरीची होती, अंधेरीची कुठली तरी होती आणि नॅचरल डेथ झाली, त्यांचं सर्टिफिकेट मला काढायचं होतं, तर सर्टिफिकेट काढण्यासाठी ते बरेच प्रोसेस असतं डॉक्युमेंट वगैरे देणं, मी सहज गेलो डॉक्टरकडं, डॉक्टरकडे म्हटलं सर आपल्या याचं असल्यामुळे मी बोललो माझ्या भाषेत, तर ती मराठीत बोलत होतं, सगळे असे तुमच्यासारखे टीम बसले होते डॉक्टर लोक, तर म्हणे राठोड ओल्डेज होम म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ओल्डेज होम, सर ओल्डेज होम, ओल्डेज होम मीन्स हॉस्पिटल इज सेकंड पार्ट, ठीक आहे मग ते मला बोलायला लागले मराठीत, काय म्हणजे काय असतं तुझ्याकडं, तुझ्या पॅनलमध्ये कोण आहे, म्हटलं मी ॲज अ मेल नर्स आहे, डॉक्टर तर नाही आहे, जे आहे रियल, आणि माझ्या पॅनलला डॉक्टर आहेत, BHMA डॉक्टर जे काय ह्याची आहे, आणि माझ्या स्टाफमध्ये वेल नर्स सिस्टर आहेत, आया मावशी वगैरे सगळं आहेत, मग नंतर ते स्टाफना बोलतं की म्हणे ओल्डेज होममध्ये उत्तनमध्ये कुठं काय आहे ते सर्वे करा, ओल्डेज होम लोक चालवतात म्हणे कोणी येऊन उठतात बसतात ओल्डेज होम चालवतात म्हणजे काय, लोकांच्या जीवाशी खेळणं म्हणजे काय, जरी ओल्डेज होम आहे तरी पण त्याच्यात ते त्याच्यात मेडिको लोक पाहिजे चालवणारे, लेमॅन लोक नाही पाहिजे, त्या म्हणजे चांगलं आहे म्हणजे, म्हटलं माझं काय फर्स्ट टाईम आहे मी चालू केलं, माझं सुरुवात होती, सुरुवातीलाच मी मेनकडे गेलो, ठीक आहे म्हणजे गुड मॉर्निंग, हे पहिला सगळ्यात मेन पहिला प्रश्नाचं उत्तर, हे सगळ्यात मेन हे हॉस्पिटल नाही आहे, हॉस्पिटलचं सेकंड पार्ट आहे, आणि असंच आपल्या इकडं बरंच बाकीचं पण सर्वे करा, आमच्याकडे या आणि याच्यातून काहीतरी तुम्ही पण बोध घ्या, आणि भविष्यात जर तुमचं कोणाचं प्लॅन असं असेल तर खूपच चांगलं आहे, याच्यातून तुम्ही शिकसाल।
जर तुम्हाला मानवाची आईवडिलाची किंवा कोणाची वयोवृद्ध लोकांची जर सेवा करायची असेल तर खरोखर तुम्ही व्हिजिट करा, बघा, याच्यातून तुम्ही काहीतरी शिकणार आणि कोणीतरी पुढे जाणार. असं नाही निव्वळ पैसा सगळं काही नाही, एक सेवाभाव आणि एक हे मानव म्हणून आपण आपलं बी आता हे वय आहे, आमच्या वयापर्यंत तुम्ही येणार, बाबा बाबा आहे वयाला आपण जाणार, एक दिवस आपलं वय जे आहे ना कमी होत जाणार. म्हणून जे आहे ना आपण बर्थडे करतो, हॅपी बर्थडे टू यू. ठीक आहे, तेव्हा तुमचा टाइम येत नाही, वर्ष गेलं हे नाही समजत. Hey, 32 ki 22. Are you all my personal dreams?